पुलिस ने एक ऐसे शातिर बदमाश को गिरफ्तार किया है जो गुजरात से आकर यहाँ वारदात को अंजाम देता था। उसके पास से पुलिस ने 7 मामलों का खुलासा करते हुए 7.5 लाख के गहने बरामद किए हैं। गिरफ्तार आरोपी सुरेश सलाट इतना शातिर है कि वह राह चलते लोगों को आसानी से झांसे में लेकर उनके गहने वो मोबाइल ठग लेता था और वारदात के बाद अहमदाबाद भाग जाता था, इसलिए वह पुलिस के पकड़ में नहीं आता था। लेकिन इस बार पुलिस ने कड़ी मेहनत के बाद उसे सलाखों के पीछे भेज दिया है। इस तरह पुलिस ने 5 लोगों को गिरफ्तार कर लाखों रुपए का माल बरामद किया है। आरोपी में 2 महिलाएं भी शामिल है। ब्यूरो रिपोर्ट, PN लाइव न्यूज, नालासोपारा। आमच्याकडे एकूण 5 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत आणि त्या 5 आरोपींमध्ये त्या ज्या आरोपींनी आहे ते वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत, त्यामध्ये काहींनी बतावणी केलेली आहे आणि काहींनी घरफोडीचे गुन्हे आणि 392 जे जबरी चोरीचे आहेत अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत। एकूण या 5 आरोपींकडून आम्ही 15 गुन्हे उघड केलेले आहेत आणि 7,25,200 रुपयाची जी प्रॉपर्टी आहे, मोबाईल रिकव्हरी आणि ज्वेलरी रिकव्हरी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्यांच्याकडून अजून सुद्धा काही गुन्हे वगैरे डिटेक्ट होत आहेत का, आम्ही त्याबद्दल पडपरोक करत आहोत। 15 गुन्हे पोलीस, सर त्यातला एक गुन्हा जो आहे तो विरार पोलीस स्टेशनचा सुद्धा आहे, त्यांचा सुद्धा गुन्हा त्यांनी सांगितले होतं त्याप्रमाणे आपण त्या आरोपींनी सांगितलं त्यानुसार आपण तो डिटेक्ट केलेला आहे। त्याच्यातली पण प्रॉपर्टी रिकवर आहे। ह्यांच्यावरती गुन्हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, 2 यामध्ये टोळ्या आहेत, त्यामुळे आपण ह्या जो त्या अजून पुढील बाबी जे काही कायदेशीर आहेत त्या पडताळून त्यांच्यावरती आणखी काय करता येईल का प्रिव्हेंटिव्ह वगैरे याबद्दल आपण। घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये ह्याची मोडस कशी असायची? घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे दरवाजाचा कडी गोडा तोडून वगैरे अशा प्रकारचे होते आणि बतावणीच्या बाबतीत म्हणजे पुढे शेटला मुलगा झालेला आहे वगैरे अशा प्रकारचे सांगून ते लोक बतावणी वगैरे करत होते। गुन्हे का करायचे? गुन्हे का करायचे याबद्दल अजून तपास चाललेला आहे। गुन्हे का करायचे याबद्दल आमच्याकडे अजून त्यांच्याकडे तपास चालू आहे।